बदलापूर प्रकरणावरून मराठा आंदोलक मनोज झरांगेंनी टीका केली आहे. राजकीय दृष्टीनं हे आंदोलन प्रेरित असल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी टीका केल्याचं कळतंय. पाहूया. तर बदलापूर प्रकरणावरून झरांगे पाटलांनी टीका केल्याचं कळतंय. राजकीय दृष्टीने हे आंदोलन प्रेरित असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी टीका केली आहे. बदलापूरच्या अत्याचार झालाय त्या मुलींवरती, त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या लोकांना जर तुम्ही राजकीय म्हणत असले, तुमच्यासारख्या नालायक लोक नाहीत मग कुठं असल्या, सत्यावर लात मारायला पाहिजे स्वतःहून. म्हणजे काय भावना आहे तुमची महिलांविषयी, लेकराविषयी, आंदोलन करणाऱ्या राजकीय? तुम्हाला काही बोलताच येत नाही दुसरं कोणाचं आंदोलन असलं का? राजकीय आमक्याचा वास येतो, तामक्याचा वास येतो म्हणून पडे वर धुऱ्या करून आता हे तुम्हाला दुसरं काही येतच नाही त्याच्याशिवाय. मी आता ते लेकरू एक पुऱ्या देशाचं आहे, आज देशात केली जाते, महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशात. आणि असं मूर्खासारखं बोलते कि ते राजकीय आंदोलन काय, तुम्हाला लोक ठेपायला चालणार आहेत. मायबाप जनतेला माझं म्हणणं पायाखाली टाका घ्यावे. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बदलापूर आंदोलन प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटानं जाणीवपूर्वक हे आंदोलन केल्याचा आरोप वामन म्हात्रेंनी केलाय. त्याचबरोबर रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणारे मुंब्रा, पनवेल, नवी मुंबई अशा भागातून हे लोक आले होते असं वामन म्हात्रे म्हणाले आहेत. त्याचबरोबर बदलापूर शहराला डाग लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळेस केलाय. दोन ते तीन जणांना विचार, कल्याणहून आलेले, चेंबूरहून आलेले, पनवेलवरून आले, मुंब्र्यावरून आलेले होते, जेणेकरून जे ठाण्यामध्ये जी घटना घडलेली होती. तुमचा स्पष्ट आरोप आहे की आंदोलन जे आहे ते राजकीय पुरस्कृत होतं, मुद्दामहून लोकांना पाठवून आंदोलन चिघळलं गेलं. 100% या ज्या आंदोलकाच्या पुरस्कर्ते होत्या, संगीता चेंदवणकर यांनी उद्धव साहेबांच्या गाडीवर जे ठाण्यामध्ये दगडफेक केलेली होती आणि त्याचा बदला या बदलावर शहरामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या लोकांना घ्यायचा होता, म्हणून हे आंदोलन जास्त चिडलेलं आहे.